बांधकाम पर्यवेक्षक आपला विषय आहे कंस्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस. तर आज आपण रंगकाम म्हणजेच पेंट भाग एक हे प्रकरण पाहणार आहोत. तर भाग एक मध्ये आपण अभियांत्रिकीच्या विविध कामांसाठी वापरण्यात येणारे रंगांचे प्रकार कोणते कोणते आहेत तसेच प्रत्येक प्रकारानुसार त्याचे गुणधर्म व त्याचे उपयोग या सगळ्याची माहिती आज आपण या प्रकरणामध्ये घेऊयात. पहा रंगकाम. तर रंगकाम म्हणजे काय? बेस व्हेकलमध्ये विरघळवून कलरिंग पिगमेंट सह जी पेस्ट तयार केली जाते त्यास रंग असे म्हणतात. तर तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का रंग हा का लावला जातो? तर पहा इमारतीमधील लाकडी लोखंडी किंवा गिलबा केलेले पृष्ठभाग वातावरणातील घटकांचा विरोध सहन करून अधिक काळापर्यंत सुस्थितीत टिकून राहावे तसेच रंगीत आकर्षक व आल्हाददायक पृष्ठभाग मिळवण्यासाठी रंग हा लावला जातो. तर आता आपण बघूयात रंगांचे प्रकार. तर पहा त्यातला पहिला प्रकार आहे ऑइल पेंट. याची माहिती आपण पुढे घेऊयात. नंतर आहे सिमेंट पेंट. तर सिमेंट पेंट म्हणजे काय? सिमेंट व हायड्रेटेड लाईम हा कलरिंग पिगमेंट बरोबर मिसळून तयार केलेला रंगास सिमेंट पेंट असे म्हणतात. तर याचा उपयोग हा सामान्यपणे निवासी व सार्वजनिक इमारतींच्या भिंती व सीलिंगच्या बाह्य पृष्ठभागावर वापरतात. नंतर आहे डिस्टेम्पर. याची माहिती देखील आपण पुढे पाहणारच आहोत. नंतर आहे इनॅमल पेंट. तर इनॅमल पेंट म्हणजे काय? ज्या रंगामध्ये व्हाईट लीड किंवा झिंक व्हाईट थोड्या तेलाबरोबर मिसळून दळले जाते व त्या मिश्रणामध्ये पेट्रोलियम स्पिरिट व रेझिनस मॅटर मिसळले जाते त्या रंगास इनॅमल पेंट असे म्हणतात. तर याचा उपयोग हा बाहेरील व आतील अशा दोन्ही प्रकारच्या कामांसाठी केला जातो तसेच टिंबर व लाकडावर आधारित उत्पादनांच्या संरक्षणासाठी हा रंग वापरतात. तसेच दरवाजे व खिडक्यांच्या चौकटी रंगवण्यासाठी सुद्धा इनॅमल पेंटचा वापर हा केला जातो. नंतर आहे पाचवा प्रकार वॉटर पेंट. तर वॉटर पेंट म्हणजे काय? ज्या रंगामध्ये स्वच्छ पाणी हे व्हेकल म्हणून वापरले जाते त्यास वॉटर पेंट असे म्हणतात. तर याचा उपयोग हा पाश्चिमात्य देशात अंतर्गत भिंती व सीलिंगच्या सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. नंतर आहे सहावा प्रकार ॲल्युमिनियम पेंट. तर ॲल्युमिनियम पेंट म्हणजे काय? पहा ॲल्युमिनियम पावडर व स्पिरिट किंवा ऑइल वॉर्निश मध्ये मिसळून तयार केलेल्या रंगास ॲल्युमिनियम पेंट असे म्हणतात. याचा उपयोग हा स्ट्रक्चरल स्टील तसेच गॅस टँक असेल किंवा गरम पाण्याचे पाईप ऑइल स्टोरेज टँक किंवा मरीन पियर्स यांसाठी हा रंग हा उपयुक्त आहे. तर आत्ता आपण बघितले रंगांचे प्रकार. तर आत्ताच आपण पाहिलेल्या प्रकारांपैकी हा रंगाचा पहिला प्रकार आहे ऑइल पेंट. तर पहा ऑइल पेंट म्हणजे काय? ज्या रंगांमध्ये कच्चे अथवा उकळलेले लिनसिड ऑइल म्हणजेच जवसाचे तेल हे व्हेकल म्हणून वापरले असते त्यास ऑइल पेंट असे म्हणतात. ऑइल पेंटमध्ये बेस म्हणून व्हाईट लीड झिंक ऑक्साईड रेड लीड आयन ऑक्साइड टिटॅनियम व्हाईट वापरण्यात येते. सॉल्व्हंट किंवा थिनर म्हणून टर्पेंटाईन तसेच पेट्रोलियम स्पिरिट इत्यादी वापरले जाते. यामुळे रंगाची कार्यसुलभता ऑइल पेंटमध्ये वाढते. प्रामुख्यतः ऑइल पेंटमध्ये व्हेकल म्हणून लिनसिड ऑइल म्हणजेच कच्चे किंवा उकळलेले ऑइल हे वापरले जाते. यामध्ये ड्रायर म्हणून लिथार्च तसेच लीड ऍसिटेट हे देखील वापरले जाते. याचे गुणधर्म कोणते आहेत ते आपण बघूयात. पहा
हा रंग रास्त भावात उपलब्ध आहे। तर याचा दुसरा गुणधर्म आहे, हा रंग लावण्यास सोपे असतात, म्हणजे हे रंग लावण्यास हे सोपे असतात। तर तिसरा गुणधर्म आहे, हा रंग कमी चकाकणारे व अपारदर्शक असतात। तर आता आपण याचे उपयोग पाहूया। पहा, या प्रकारचे रंग हे मुख्यत्वे करून सजावटीच्या कामांसाठी वापरतात। तसेच हे रंग लाकूड व लोखंडी कामावर तीन थरांमध्ये दिले जातात। तर आताच आपण पाहिला ऑइल पेंट। तर आता आपण रंगाचा तिसरा प्रकार जो होता डिस्टेम्पर, हा प्रकार बघूया। पहा, डिस्टेम्पर म्हणजे काय? तर विविध पृष्ठभागांवर सहजपणे व तुलनेने कमी किमतीत डिस्टेम्पर लावण्याच्या प्रक्रियेला डिस्टेम्परिंग असे म्हणतात। यालाच अभिरंजन लावणे असे देखील म्हणलं जातं। तर अभिरंजन म्हणजेच डिस्टेम्पर हा जलरंगाचा प्रकार आहे। यामध्ये बेस म्हणून चॉक पावडर तर वाहक म्हणून पाण्याचा वापर हा केला जातो। हा स्वस्त टिकाऊ व सहज लावता येणारा रंगाचा प्रकार असून सिमेंट कॉन्क्रीट किंवा गिलावा केलेल्या अंतर्गत भागाच्या सजावटीसाठी त्याचा वापर हा केला जातो। तर अभिरंजन म्हणजेच डिस्टेम्पर हा पेंट किंवा वॉर्निश पेक्षा स्वस्तात व सहजपणे लावता येतो। त्यामुळे पृष्ठभागाचे वातावरणाच्या परिणामांपासून संरक्षण देखील करता येते व पृष्ठभाग हा अधिक आकर्षक होतो। तर डिस्टेम्परिंगचे विविध प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार आहे पांढरा डिस्टेम्पर। यामध्ये फक्त चॉक पावडर व चिकट पदार्थ याच्या मिश्रणातून पांढरा डिस्टेम्पर हा तयार केला जातो। हा बाजारामध्ये आपल्याला पावडरच्या स्वरूपात विकत मिळतो। यामधला दुसरा प्रकार आहे रंगीत डिस्टेम्पर। यामध्ये काय केलं जातं तर चॉक पावडरमध्ये कलरिंग पिगमेंट मिसळून नंतर त्यामध्ये चिकट पदार्थ हा मिसळला जातो। हा देखील पावडरच्या स्वरूपात आपल्याला बाजारात विकत मिळतो। नंतर शेवटचा तिसरा प्रकार आहे डिस्टेम्परचा ऑइल बाउंड डिस्टेम्पर। हा तेल रंगाचा प्रकार असून यामध्ये तेल व पाण्याबरोबर मिसळून वापरलेले असते। हा रंग बाजारामध्ये पेस्टच्या स्वरूपात विकत मिळतो। तर हे बघितले आपण डिस्टेम्पर व तसेच डिस्टेम्परिंगचे प्रकार। आता आपण बघूयात ह्याचे गुणधर्म काय आहेत। पहा, पहिला गुणधर्म असा आहे डिस्टेम्परमुळे चुना सफेदी किंवा रंग सफेदीच्या तुलनेत गुळगुळीत पृष्ठभाग मिळतो। तसेच डिस्टेम्परमुळे डिस्टेम्पर हा अधिक टिकाऊ असतो। त्यानंतर डिस्टेम्परचे बाह्य स्वरूप हे अधिक आल्हाददायक व आकर्षक असते। तसेच यामध्ये चुना सफेदी वगळता सर्वात स्वस्त आहे। तर आता आपण याचे उपयोग पाहूया। पहा, सामान्यतः गिलावा केलेल्या भिंती व सीलिंगच्या अंतर्गत भागावर आकर्षक पृष्ठभाग मिळवण्यासाठी डिस्टेम्पर हा लावला जातो। तसेच नव्याने गिलावा केलेल्या पृष्ठभागावर किंवा पूर्वी चुना सफेदी अथवा रंग सफेदी केलेल्या पृष्ठभागावर डिस्टेम्पर हा देता येतो। तर आज आपण बघितले एकूण रंगांचे प्रकार व त्याचे गुणधर्म आणि त्याचे उपयोग। तर अशा प्रकारे आपण रंगकामाची माहिती शिकलो। धन्यवाद।